आणि आता बातमी आहे मुंबईतून महत्त्वाची. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. गणेशाचं आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये शहर आणि उपनगरातील जुने आणि धोकादायक 13 पुलांवरून मिरवणूक नेताना काळजी घेण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरचे जवळपास 13 पूल धोकादायक स्वरूपाचे आहेत. याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि मुंबईत गणेशोत्सवाच्या दरम्यान आगमन सोहळा असेल किंवा विसर्जन असेल त्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस जे आहेत ते सुद्धा तयारीला लागल्याचं पाहायला मिळते आहे. आणि यामध्येच आगमन सोहळा असेल किंवा विसर्जन सोहळा असेल यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबईतले काही पूल जे आहेत ते रेल्वेवरचे असतील किंवा इतर पूल असतील ते कमकुवत झालेले आहे आणि त्यामुळे या ब्रिजवरून वाहतूक करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. चिंचपोकळीचा हा ब्रिज आहे तो धोकादायक आणि कमकुवत झालेला आहे, त्यामुळे या ब्रिजवरून फक्त गणपतीची मूर्ती घेऊन जाण्यास जी आहे ती अनुमती देण्यात आलेली आहे. आणि ब्रिज पार केल्यानंतरच जो आगमन सोहळा आहे तो सुरू करावा, मिरवणूक सुरू करावी असं आवाहन पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे. मुंबईतले 13 पूल जे आहेत ते धोकादायक स्वरूपाचे आहेत, त्यामध्ये मध्य रेल्वेवरचे घाटकोपरचा ब्रिज असेल, करी रोडचा ब्रिज असेल किंवा आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज असेल, चिंचपोकळीचा हा ब्रिज असेल, भायखळ्याचा असेल, हे सायनचा असेल, हे ब्रिज जे आहेत ते धोकादायक आहे. तर वेस्टर्न रेल्वेवरचे सुद्धा ब्रिज जे आहेत ते धोकादायक आहेत, त्यामुळे पुढचे काही दिवस वाहतुकीत बदल करण्यात आलेला असल्यामुळे वाहतूक कोंडीसुद्धा होण्याची शक्यता आहे आणि याचीच नोंद मुंबईकर वाहन चालकांनी घेणं आवश्यक आहे असं मुंबई पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सामनो छुलकर्णी, जी 24 तास, मुंबई.